गटाचे नेते विनायक राऊतांनी निलम गोरेंवर टीका केलेली आहे ठाकरेंनी निलम गोरेंना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या उद्धव ठाकरेंमुळेच निलम गोरेंनी अनेक पदं उपभोगली नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य म्हणजेच विकृतपणाचं लक्षण आहे असं विनायक राऊत म्हणाले असं आहेत की जर आज बाळासाहेब ठाकरे असते आणि हे जे ज्यावेळेस आमदार गुवाहाटीला पळून गेलेले होते तेव्हा स्वतः बाळासाहेबांनी गाडी काढली असते आणि बाळासाहेब ज्यावेळेस गुवाहाटीला अशी बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली असती तर आमदार परत आले असते मात्र हा पक्ष जो आहे तो, तो, तो उद्धव ठाकरेंमुळे फुटला ह्या निलम गोरेंसारखी बेमानी अवलाद ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले हेच आमचं दुर्दैव आहे पंचवीस वर्ष वर्षाच्या शिवसेनेच्या राजकीय कारकिर्दीमध्ये साडे चोवीस वर्ष उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मेहरबानीने त्यांनी भोगलेली आहेत आणि त्यावर अशा पद्धतीची वक्तव्य करणं हे विकृती आहे हे सातत्यानं वारंवार काय सांगितलं जाते की उद्धव ठाकरेंमुळे पक्ष फुटला किंवा उद्धव त्यांचे बोलविते धनी ते नाही आहे त्यांचे बोलविते धनी दिल्ली आहे आणि हे त्यांचे मिंदे आहेत आणि म्हणून मिंद्यांना तशा पद्धतीने बोलावं लागतं बाडगा अधिक कोडगा असतो त्याचं